देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर स्वच्छतेच्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वतः स्वच्छता करून देशभरात मंदिर स्वच्छतेचा संदेश देत येत्या 22 जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या प्रभू राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेचं औचित्य साधून देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर चामोर्शी तालुक्यातील नावाजलेले पवित्र तीर्थक्षेत्र विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराच्या मंदिरात खासदार अशोक नेते यांनी स्वतः मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील स्वच्छता करून आपल्या हाती झाडू पोचा घेऊन भजन दिंडीसह स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. आणि इतरही भाजपा पदाधिकाऱ्यांनी मंदिराची स्वच्छता करावी असं आव्हान यावेळी खासदार नेते यांनी केलं. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबूराव कोहळे, रमेश बुरसे, भारत खटी, स्वप्नील वरघंटे, खासदार महोदयांची कन्या आशिता सोपान, नेता नरेश अल्लसावार, वासुदेव चिचघरे, रेवनाथ कुसराम, माणिक कोहळे, मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सरपंच संगीता मोगरे तसंच गावातील नागरिक आणि भजन मंडळी भक्तगण सुद्धा प्रामुख्यानं उपस्थित होते. टिकाराम मशाखेत्री, स्टार महाराष्ट्र न्यूज, चामोर्शी. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.